तर म्हणजे आजचं पॅकेज जाहीर करताना मागच्या सरकारनं ज्या योजना सुरू केल्या होत्या, कोरडवाहू शेती अभियानाची योजना आहे, आयडब्ल्यूएमपी हा केंद्र सरकारचा पुरस्कृत कार्यक्रम राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणात घेतला होता. कोरडवाहू शेती अभियानामध्ये मागच्या सरकारनं 5 वर्षांमध्ये महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासंबंधीचा अजेंडा आपण दिलेला होता, तोच आता या सरकारनं कायमस्वरूपी उपाययोजना करताना त्याच्या घोषणा केलेल्या आहेत. नव्यानं कुठलीच अशी योजना राज्य सरकारनं राज्यातल्या या दुष्काळी भागातल्या जनतेला दिली नाही. कर्जावरील व्याज भरण्याचं काम हे तर आपण पहिल्यापासून करत आलेलो आहोत. कर्जाचं पुनर्जीवन या ठिकाणी पुनर्गठन करण्याचं काम यापूर्वीच राज्य सरकारनं यापूर्वी सुद्धा अनेक वेळा केलेलं आहे. विजेचे पैसे आपण यापूर्वी सुद्धा वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला. खरं म्हणजे मागच्या वेळी आपण 2 बिलं आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे माफ करण्याचा निर्णय घेत असताना यावेळी फक्त 3 महिन्याचेच फक्त बिलं माफ करण्याचं धोरण राज्य सरकारनं घेतलेलं आहे. फळबागा जगवण्याकरता गेल्या वेळी आपण 30,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना अनुदान आपण दिलं होतं. बहुतांशी योजना आज ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या ज्या कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यासंबंधी आहेत त्या खरं केंद्र सरकारच्याच निधीवर अवलंबून आहे. राज्य सरकार यासाठी कुठली तरतूद राज्य सरकार करायला तयार नाही असं एकूण चित्र दिसत आहे. आणि 7,000 कोटी रुपयाच्या ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत, खरं म्हणजे आता पुरवणी मागण्या ज्यावेळी येतील तर प्रत्यक्ष रुपानं सरकारने त्याच्यामध्ये किती तरतूद केलेली आहे यावरून सरकारचं त्या विषयाचं गांभीर्य लक्षात येणार आहे. खरं म्हणजे ज्या गावांची आज आणेवारी 50 पेक्षा कमी आहे, मग ते राज्यातलं कोणतंही गाव असो, कोणत्या तालुक्यातलं असो, विशेष बाब म्हणून फक्त मराठवाडा आणि विदर्भाकरता योजना जाहीर करण्यापेक्षा ज्या ज्या भागात दुष्काळाची स्थिती आहे आणि 50 पैसे आणेवारी कमी आहे त्या ठिकाणी ती लागू करावी ही खरं धोरण प्रादेशिक धोरण काहीपेक्षा राज्याचं धोरण म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायला पाहिजे होतं. म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत अशा सगळ्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या करता जी आम्ही मागणी केली होती की किमान 5 लाख रुपये जर शेतकऱ्याच्या कुटुंबाला दिले पाहिजेत, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय राज्य सरकारनं उचलली पाहिजे, 10,000 कोटीचं पॅकेज आता खरं या निमित्तानं देण्याची आवश्यकता होती अशा प्रकारची मागणी आम्ही केली होती. कारण 25,000 रुपये जिरात शेतकऱ्याकरता आणि 50,000 रुपये ओलितीच्या शेतकऱ्याकरता दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची होती. मला वाटतं फक्त घोषणा ज्या केलेल्या आहेत त्यातून कुठल्या प्रकारची मदत शेतकऱ्याला अशी स्थिती नाहीये आणि म्हणून फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं पानं पुसण्याचं काम फक्त सरकारनं या माध्यमातून केल्याचं चित्र आज दिसतंय. नैराश्य असं एक प्रकारचं निराशजनक पॅकेज राज्य सरकारनं या निमित्तानं जाहीर केलेलं आहे, एवढंच या निमित्तानं मला सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे आज रेकॉर्ड घोषणा केलेल्या सावकारकी तर मुळातच राज्यामध्ये रद्द केलेली आहे. आता कोणत्या सावकाराचं कर्ज आता ज्या घोषणा आज केलेल्या आहेत प्रत्यक्ष रुपानं त्याची अंमलबजावणी कशी होते त्याच्यानंतरच आपल्याला कळेल आणि पुरवणी मागण्या ज्यावेळी सादर होतील त्यावेळी प्रत्यक्ष रुपानं सरकारनं आज केलेल्या घोषणाचं गांभीर्य काय ते कळेल. थँक्यू.